नमस्कार कृषी मित्र, मी कर्नाडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। आज आपण माहिती घेऊन आलोय, नवीन माहिती घेऊन आलोय, ते म्हणजे अजोला। अजोला एक काय आहे? अजोला एक जैविक गवत म्हणू शकतो आपण याला, आणि याचे उपयोग काय आणि हे बनवायचं कसं, हे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे आता बघू शकता की हे आपल्याकडे अजोलाचे बेड आहे, आणि हे अजोला हे जे एक गवत एका प्रकारचं आहे, हे खूप जैविक असं गवत आहे। याचे खूप फायदे आहेत, तुम्हाला सांगतो की याचे फायदे म्हणजे हे जनावराला देऊ शकतो, गाईला वगैरे खूप पौष्टिक असं हे चारा आहे, चारा म्हणून याचा उपयोग करू शकतो, जैविक चारा। आणि यामध्ये हे आपल्या जर घरी कुक्कुटपालन असेल छोट्या प्रमाणात, तर त्याला कोंबडीला खायला खूप चांगलं असं गवत हे आहे, आणि याच्यामधून कुठला आजार होत नाही, पण पोट साफ राहणं गाईचं, सर्व अशा भरपूर असे फायदे, फॅट वाढतात गाईच्या दुधामध्ये जर आपण हे अजोला त्यांना खाऊ घातलं तर। आता हे बनवायचं कसं? तर बनवण्यासाठी आपल्याकडे असे बेड आहेत, बेड मध्ये खाली सुरुवातीला 1 किलो माती, 1 किलो शेण आपण टाकायला पाहिजे, आणि त्यामध्ये हे फक्त जर एवढं जरी आता हे एवढं जरी जर तुम्ही टाकून दिलं तर हे 4 दिवसांमध्ये पूर्णतः हा बेड भरून जाईल, एवढं फास्ट गतीने याची ग्रोथ होते। तर अशा, आणि हे फ्री मिळतं, म्हणजे आपल्या याआधी पण एक गांडूळ खतावरती व्हिडिओ झालेला आहे, तो बघितला नसेल तर चॅनलवरती आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ बघून घ्या। त्यांच्याकडे त्यांचा नंबर दिला आहे त्या व्हिडिओमध्ये, आणि तो नंबरवर कॉल करून तुम्ही हे फ्री मिळवू शकता जर आसपासचे शेतकरी असाल तर। तर हे अतिशय उत्तम असं गवत आहे जैविक, तर याचा वापर नक्की करा। छोटंसं जरी तुम्ही फेकून दिलं एका बेड याच्यामध्ये, यांच्या बेडमध्ये पाण्यात, तर 4 दिवसात तुम्हाला हे खायला मिळतं। तर अशा प्रकारे जर आपण जैविक शेतीकडे वळलो तर भरपूर असे फायदे आणि कमी खर्चात आपल्याला शेती करता येईल। तर भेटूया अशीच नवनवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।